चार मंडळी, आज आपण उपवासाचं थालपीठ बनवतोय, ते देखील न थापता, अतिशय झटपटीत आणि मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत हे थालपीठ तयार होतं. बऱ्याच जणांचं थालपीठ थापताना ते चिरतं किंवा टाकताना मोडतं आणि परफेक्ट असं हे थालपीठ होत नाही आणि खुसखुशीत होत नाही. तर आज आपण असं खुसखुशीत हे थालपीठ बनवतो, यासाठी मी रात्री साबुदाणा एक वाटी भिजत ठेवला होता. जर तुमचा साबुदाणा एक वाटी असेल तर त्यासाठी उखडलेले मध्यम आकाराचे 2 बटाटे साल काढून खिसणीने छान खिसून घ्यायचे. आता इथे मी बटाटा 2 किसून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरचीची थोडीशी ओबडधोबड पेस्ट तयार करून घेतली, ती देखील याच्यामध्ये घालून घ्यायची. यामुळे थालपीठ छान चविष्ट तयार होतं. थालपीठ छान बँडिंग येण्यासाठी किंवा थालपीठ चिरू नये म्हणून आणि थालपीठची चव छान येण्यासाठी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तो देखील जास्त मोठा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही, असा मध्यम हा कूट याच्यामध्ये साधारण 4 चमचे घालून घेतलेला आहे. सगळं साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचं, अगदी आपण भाकरीचं पीठ मळतो ना सेम अगदी तसंच. तर अशा प्रकारे जर हे पीठ मळून घेतलं आणि आपण थालपीठ जर बनवलं तर अतिशय कुरकुरीत खुसखुशीत होतं आणि ते चिरत देखील नाही. बघा, पीठ मी पाण्याचा बिलकुलही वापर न करता छान असं मी हे करून घेतलेलं आहे. पीठ छान गोळा करून घेतलं किंवा भिजवून घेतलेलं आहे, मस्त असा गोळा तयार करून झालेला आहे, बघू शकता. आता यातला मध्यम आकाराचा आपण गोळा घेणार आहे, अगदी आपण ज्याप्रमाणे चपाती किंवा भाकरीसाठी करून घेतो अगदी सेम तसंच. जास्त मोठं तुम्हाला थालपीठावर हवं असेल तर मोठा गोळा घेऊ शकता आणि छोटा हवा असेल तर छोटा. तर अशा प्रकारे मध्यम आकाराचा गोळा घेतला. आता हे थालपीठ थापणं घेणार नाही तर आपण हे लाटून घेणार आहे. त्यासाठी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला, त्याला थोडंसं तेल लावलं आणि ही गोळी ठेवून वरून एक दुसरा प्लॅस्टिकचा कागद ठेवून असं मस्त थालपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलेला, अतिशय कुरकुरीत खुसखुशीत थालपीठ तयार झालेलं आहे.